नमस्कार, मी निलेश चौधरी, एमडीटीव्हीच्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. नवापूर शहरात पिसाळलेल्या घोड्यानं एकच धुमाकूळ घातला होता. या घोड्यानं शहरातील 7 ते 8 नागरिकांना चावा घेतल्यानं नवापूर शहरातील नागरिक भयभीत झाले होते. अखेर दुसऱ्या दिवशी या घोड्याला पकडण्यात यश आले असून उपचार सुरू आहेत. नवापूर शहरात पिसाळलेल्या घोड्यानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दिवसभरात 4 ते 5 लोकांना त्यानं चावा घेतल्याची घटना देखील घडली आहे. यामुळे नवापूर शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरात पिसाळलेल्या घोड्यानं मोठा धुमाकूळ घातला असून शहरातील मुख्य रस्त्यांवरून फेरफाटका मारत असणाऱ्या नागरिकांना हा पिसाळलेला घोडा चावा घेत आहे. यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नवापूर शहरातील मंगलदास पार्क, जनता पार्क, मेन रोड, शेपाली पार्क या परिसरात हा घोडा फिरताना आढळून आला. या घोड्याला पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच हा घोडा पिसाळला असून नागरिकांचा चावा घेत आहे. या पिसाळलेल्या घोड्यानं नवापूर शहरातील अनेक नागरिकांचा चावा घेतला असून यामुळे कॉलनी परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी या घोड्याला पकडण्यासाठी गावात फिरत असून अखेर त्यांना यश मिळालं. नवापूर शहरातील आदर्श नगर येथे फारुख शाह यांच्या कार्यकर्त्यांनी व नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले असून पशुवैद्यकीय दवाखान्यात पिसाळलेल्या घोड्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. निवासी असून जनता पार्क 7 नंबरमध्ये राहतो. नवा घरापासून पुढे जात असताना अचानक समोरून घोडा आला व माझ्यावर अचानक हातावर हल्ला केला. मी कसे बसे प्राण वाचून कार समोरून कार येत होती, त्या कारमध्ये जेमतेम वाचलो. आज माझा नवीन जन्म झाला आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन त्याचा बंदोबस्त करावा. तर असं वाटतं की नगरपालिका झोपलेली आहे. यापूर्वीही 5 लोकांना ॲडमिट केलेले आहे. त्या घोडा पिसा तो घोडा पिसाळलेला आहे. तरी लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करावा. दिन से एक घोड़ी गांव में लोगों को परेशान कर रही थी. मेरी मालूमात में उसमें 3 से 4 लोगों को चाबा है. आज आदर्श नगर में वो घोड़ी नजर आई. हमें लोगों का फोन आया. उस जगह पर हम पहुंचकर हमारे कार्यकर्ता आसिफ शाह, कलीम शाह, निसार बाबू शाह और फारूक काकर, ये सब लोगों ने मिलकर उसे पकड़ लिया है. और पकड़कर वैद्य के अधिकारी जो डॉक्टर है ढोर दवाखाना उनके हवाले नगर पालिका वाले अभी करने वाले हैं. थैंक यू. एमडीटीव्ही न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका.